गोयान फक्त गोया भितर न्ही जाल्यार देशभरा भितर म्हाका दिसता हो जजमेंट जो आसा एक मोठो ऐतिहासीक अशा पद्दतीचो हो जजमेंट आसा. कारण नेमके 10 शेड्युला भितरले मर्जर म्हणजे कितें, स्प्लीट म्हणजे कितें, ओरिजिनल पार्टी म्हणजे कितें, लेजिस्लेचर पार्टी म्हणजे कितें, त्याचे नेमके इंटरप्रिटेशन कितें आसा. 2/3 आमदार जेन्ना लेजिस्लेचर पार्टीतले जॉईन जातात तेन्ना आणि ओरिजिनल पार्टीचे मर्जर जाता काय ना, डीम्ड प्रोविजन म्हणजे त्याचे इंटरप्रिटेशन कितें आसा, अशा या सगळ्याच विषयाचेर एक ह्या जजमेंटा भितरची सगळी डिटेल चर्चा जी आसा ती ऑनरेबल हायकोर्टान केल्ली आसा. आणि ते सगळे केल्या उपरांत ऑनरेबल हायकोर्टान ऑनरेबल स्पीकरान जो जजमेंट दिल्लो तो ऑनरेबल स्पीकरान दिल्लो जजमेंट जो आसा तो उभारून दिल्ला, अपेंड केल्लो आसा. आणि त्यांनी तातूंत म्हटलां की एमजी पार्टीतल्यान जे दोग जण आणि काँग्रेस पार्टीतल्यान जे 10 जण भारतीय जनता पार्टी भितर आयिल्ले जॉईन झाले ते व्हॅलिड आसा. आणि एक जी सगळी कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स आसात त्या कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्साच्या आधाराचेरूच खरं म्हणजे ते सगळे जण आयले, ते सगळे जण केल्ली जी गजल आसा ती व्हॅलिड आसा, अशा पद्धतीचो हो जजमेंट खरं म्हणजे ऑनरेबल हायकोर्टान दिल्लो आसा. आणि हे करता असताना वेगवेगळे जजमेंट जे आसात म्हणजे क्योटो आवाहना पासून सुद्धा रवी नायकाचो जजमेंट आसत किंवा ऑनरेबल हायकोर्टाचो फुल बेंच जजमेंट असतो, ह्या सगळ्याचो विचार खरं म्हणजे ह्या सगळ्या एकूण ह्या जजमेंटा भितर केल्लो आसा. 89 पानांचो हो जो जजमेंट आसा ह्या जजमेंटा भितर ह्या सगळ्याच्या आधाराचेर एकूण ह्या सगळ्या विषयाचेर आन्सर ह्या ऑनरेबल हायकोर्टान दिल्ले आसा. आणि म्हणून जो जजमेंट एका अर्थान ह्या सगळ्या गजालीचेर वेगवेगळे तरेची जी चर्चा चालू आशिल्ली आणि लोकांची दिशाभूल करपाचो जो प्रयत्न चालतालो आणि ज्या उमेदीतल्यान आणि ज्या एका हातूंतल्यान एक सरकाराक स्टेबिलिटी दिवची आणि डेव्हलपमेंटाचो हे दोळे मुखार दवरून ते सगळे जण भारतीय जनता पार्टी भितर जॉईन झाले, म्हाका दिसता की त्याका तातूंतल्यान तांकां खंय तरी एक लोकांचे मन मिसलीड करपाचे काम हे काँग्रेस पार्टी करपाचो यत्न करताली. पण म्हाका दिसता त्यांच्या त्या प्रयत्नान सुद्धा ऑनरेबल हायकोर्टाच्या जजमेंटातल्यान आता फुलस्टॉप मेळिल्लो आसा.